एस एम स्टडीज यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आमच्या चॅनलवरील नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे चॅनल सब्स्क्राइब करा चला तर मग आज आपण इयत्ता आठवी संस्कृत विषयाचा पहिला पाठ पाहणार आहोत पाठाचे नाव आहे परिचय हा कक्षा अष्टमी विषय संस्कृत संपूर्ण व संयुक्त पाठ पहिला परिचय हा सर्वप्रथम परिचय या शब्दाची ओळख करून घेऊया परिचय म्हणजे आपली ओळख करून देणे किंवा आपली माहिती करून देणे इंग्रजीमध्ये दे इंट्रॉडक्शन असा शब्द त्यासाठी आहे पुस्तकातील जो भाग आहे त्याचे आपण वाचन करूया एका मुलाचा संवाद आहे तो स्वतःबद्दलची माहिती करून देतोय तो, तो वाक्य म्हणतोय पहा अहम छात्र मम नाम राहुलहा मम माता विदुला मम पिता सुरेश सर्वप्रथम आपण शब्दांचे अर्थ पाहूया अहम म्हणजे मी छात्र म्हणजे विद्यार्थी मम म्हणजे माझे माता म्हणजे आई पिता म्हणजे वडील संपूर्ण संवादाचा अर्थ आहे मी विद्यार्थी आहे माझे नाव राहुल माझी आई विदुला माझे वडील सुरेश दुसरा भाग त्वम छात्रा त्वम राधा त्वम या शब्दाचा अर्थ आहे तू छात्रा हे स्त्रीलिंगी नाम आहे त्याचा अर्थ आहे विद्यार्थिनी संपूर्ण दोन्ही वाक्यांचा अर्थ तू विद्यार्थिनी तू राधा तिसरे चित्र या चित्रामध्ये तुम्हाला एक भाग दिसेल पहिल्या चित्रामध्ये जो जी हाताची आकृती आहे ती त्या चित्रामध्ये आहे त्या मुलाच्या जवळ आहे आणि दुसरे जे चित्र आहे त्यामध्ये हाताची जी आकृती आहे ती चित्राच्या बाहेर म्हणजे त्या मुलापासून लांब आहे अर्थातच आपल्याला लांब आणि जवळ अशा शब्दांसाठी अर्थासाठी असलेले शब्द पहावयाचे आहेत पहिला शब्द आहे ए शहा एषः म्हणजे हा, हा। पुल्लिंगी सर्वनाम आहे दुसरा शब्द आहे सहा हेही पुल्लिंगी सर्वनाम आहे त्याचा अर्थ आहे तो दोन्ही वाक्यांचा अर्थ एषः अथर्व हा म्हणजे हा अथर्व आणि सहा दीपेशहा म्हणजे तो दीपेश पुढच्या चित्रामध्ये स्त्रीलिंगी आपल्याला सर्वनाम बघायची आहेत यामध्ये सुद्धा तुम्हाला असं दिसेल की हाताची आकृती पहिल्या चित्रामध्ये विद्यार्थिनीच्या जवळ आहे आणि दुसऱ्या चित्रामध्ये चित्राच्या चित्रा बाहेर हाताची आकृती आहे म्हणजेच जवळ आणि लांब स्त्रीलिंगी सर्वनामांसाठी आपल्याला माहिती करून घ्यायची आहे पहिलं सर्वनाम आहे एषा स्त्रीलिंगी सर्वनाम त्याचा अर्थ आहे ही दुसरे आहे सा स्त्रीलिंगी सर्वनाम आहे अर्थ ती याचाच अर्थ एषा हे जवळ असलेल्या विद्यार्थिनीसाठी अथवा स्त्रीलिंगी नामाऐवजी वापरावयाचे सर्वनाम आहे आणि सा हे लांब असलेल्या स्त्रीलिंगी नामासाठी वापरावयाचे सर्वनाम आहे यांचा अर्थ होईल एषा रमा म्हणजेच ही रमा आणि सा श्रेया याचा अर्थ होईल ती श्रेया या पाठामधून बघितलेले महत्त्वाचे मुद्दे पहिला एषा सहा साहम ही सर्व सर्वनामे आहेत दुसरं एषः सः सहा ही पुल्लिंगी सर्वनाम आहेत तीन एषा सा ही स्त्रीलिंगी सर्वनामे आहेत आणि चौथा अहम त्रं ही सर्वनामे तिन्ही लिंगात समान आहेत धन्यवाद